श्रीगोंद्याच्या नगराध्यक्ष पदाची लढाई भाजपच्या सुनीता शिंदे यांनी 2 मतांनी जिंकली आहे. नागवडे गटाच्या 3 तर आमदार राहुल जगताप गटाच्या 1 नगरसेविका या प्रसंगी गैरहजर होत्या. राजेंद्र नागवडे यांनी शब्द पाळल्याने पाचपुते गटाचे पालिकेवर वर्चस्व कायम राहिले. निवडीनंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला तर आमदार जगताप यांच्या गटामध्ये मात्र शुकशुकाट होता. निवडणूक निर्णय अधिकारी संतोष भोर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या बैठकीस 18 पैकी 14 नगरसेवक हजर होते. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या सुनीता शिंदे यांना 8 तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या मीना शेंडगे यांना 6 जागा मिळाल्यात. त्यामुळे सुनीता शिंदे विजयी झाल्याचे अधिकृतपणे जाहीर करण्यात आले. आज मला जी नगराध्यक्ष पदाची संधी दिली त्याबद्दल मी बबनराव पाचपुते राजूदादा नागवडे यांचे मी आभार मानते. आणि इथून पुढे जी काम विकासाची कामे आहेत त्या ती कामे सर्व नगरसेवक सर्व नगरसेविका यांना विश्वासात घेऊन जे काम अपूर्ण आहेत ते काम करण्याचे काम पूर्ण करण्याचे मी प्रयत्न करीन. आगामी 2 महिन्याच्या कालावधीत श्रीगोंद्याचा विकास करण्याचे प्रयत्न करीन. अध्यक्ष श्रीगोंदा नगर परिषद यांचा निवडणूक घेण्यासाठी मला पीठासीन अधिकारी म्हणून मान्य जिल्हाधिकारी कार्यालयाने प्राधिकृत करण्यात आलं होतं. आज दुपारी 10 जून 2016 दुपारी 2 वाजता हा कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्या अनुषंगातून आपल्याकडं अध्यक्षपदासाठी 3 नामनिर्देशन पत्र प्राप्त झाले होते. मीना संतोष शेंडगे, सुनीता मच्छिंद्र शिंदे आणि अर्चना गोरे यांचं नामनिर्देशन पत्र आपल्याकडे प्राप्त झाले होते. माघार घेण्याच्या कालावधीमध्ये अर्चना गोरे यांनी त्यांचं नामनिर्देशन पत्र माघार घेण्यात आलं. त्या अनुषंगातून 2 उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र प्राप्त झाले. सुनीता मच्छिंद्र शिंदे यांना 19 सदस्यांपैकी 8 सदस्यांनी खातुंच गुणमतदान केले तर मीना संतोष शेंडगे यांना 6 नगरसेवकांनी खातुंच गुणमतदान केलं. नागवडे गटाच्या गयाबाई सुपेकर, वैशाली आळेकर, कुसुम दांडेकर, आमदार जगताप गटाच्या अर्चना गोरे या नगरसेविका व्हीपच्या फतव्यामुळे गैरहजर राहिल्या. निवडणुकीनंतर संत शेख महम्मद महाराज मंदिरामध्ये विजयी सभा घेण्यात आली. सभेमध्ये माजी मंत्री बबनराव पाचपुते, बाबासाहेब भोस, बाळासाहेब महाडिक, मनोहर पोटे, पोपटराव खेतमाळीस यांची भाषणे झाली आहेत. यावेळी नगरसेवकांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुनीता शिंदे यांना मागील महिन्यात भाजप महिला आघाडीचे तालुकाध्यक्ष पद मिळाले आणि महिनाभरातच त्यांना नगराध्यक्ष पदाची लॉटरी लागली आहे. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा.